माझं सांग. बरं, ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. आपला छोटासा परिचय, थोडा माझं परिचय. नाव, माझं नाव सुरज शिवाज केंगार, राहणार चिकमोह, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. काय करता आपण सध्या? सध्या शेती करतो. शेती, शेतीसोबत? शेतीसोबत असे राहणार ते कामं. माझं एम ए झालंय स्वतः. एम ए झाले राजशास्त्र विषयात. बरं, कोल्हापूर. आता सध्या? सध्या 2021 पूर्ण झालं. झाले. मग आता सध्या काय करतो? जबाबदारी काय झालं, वडिलांनी काय जबाबदारी घेतली नाही राहण्यातील. हां, ते आजोबा बोलले की राहण्यातील आपलं बघा, मी घरात मोठा मेज आहे ना. बरं, घरातील काय असेल ती जबाबदारी माझ्यावर असते. बरं, काय असेल ते लहानपासून ते मोठ्यापर्यंत घरातलं देवाणघेवाण ते पूर्ण माझ्याकडे असते. त्याच्यामुळं शेतीकडे जास्त वळण गेलं. नोकरीचा विषय? नोकरीचा विषय डोक्यातून काढलाच, कारण की आता सध्या तर आपल्याला शेतीमध्ये उत्पन्न म्हणजे जर्षी आहेत, 2 किलो गाय आहेत. शेतीतलं उत्पन्न या वर्षी 100 टनच गेला. आणि पुण्या मुंबईला जरी आपण गेलं कंपनीत, तरी आपल्याला 12 ते 15 हजार रुपये पेमेंटचे देत, त्यात आपलं राहणं खाणं. किती जरी असा प्रयत्न वाचवण्याचा केला, तरी 5-6 हजाराच्या वर महिना राहत नाही आपल्याला आपल्या ह्याच्यातनं. आणि ते जर घरी केलं तर माझं ह्या वर्षाचं मी बघितलं, माझं 32 हजार रुपये महिना मला ह्या वर्षी पेमेंट पडलं. महिना 32 हजार? महिन्याला. कोणता व्यवसाय? मी ह्या वर्षी 100 टन ऊस काढला. 100 टन ऊस काढून वईत मी दररोज कामाला जातो. बरं, ज खत मळी टाकणं, काय ऊस लावणं, जे राहणारी काम आहे ते माझ्या घरचं 2.5 एकर बघून मी दुसरीकडे कामाला जातो. बरं, म्हणजे तुम्हाला येत आनंद आहे? मला आनंद आहे. आणि आरोग्यसुद्धा सुदृढ आहे? आरोग्यसुद्धा सुदृढ आहे. आणि घरच्यांचं मी येतं आहे, त्याच्यामुळे घरच्यांची मनस्थिती चांगली आहे. चांगली. मी जर आता जरी मी म्हणलं की मी घर सोडून जॉबला जाऊया, तर घरचे जे भाऊ आणि आई आहेत ना, त्यांची मनस्थिती खालवली जाते. का? तर त्यांना सपोर्ट करणारं कोण नाही. वडील आहे ते ड्रिंक करतात ना, त्याच्यामुळं घरातील जे काय असेल ते म्हणजे थोडक्यात जबाबदारी तुमच्याकडे. जबाबदारी बी आहे आणि कारभार पूर्ण माझ्याकडेच आहे पूर्ण. म्हणजे तुमच्या जन्मदेत्याचं मन खचलं या शेतीच्या बाबतीत, पण आजोबाचं मन खचलं नाही? आजोबाचं खचलं नाही. आणि आजोबा काही महिन्यापूर्वी वारले, म्हणजे त्यांचे एंजिओग्राफी केली होती, ते वारले. म्हणजे आजोबाचं तुम्हाला एक आशीर्वाद किंवा आजोबाचा शब्द कारणे ठरला? आणि ते मला गर्व आहे की त्यांनी त्यांच्या काळातून त्यांनी 2.5 एकर बाग आहेत 12 महिना 2.5 एकर त्यांनी बाग आहेत जमीन विकत घेतली त्या काळात. आज त्या जमिनीची किंमत 70-75 लाख रुपये आहे. आज मी जॉबला जर गेलो तर तेवढं कमवू शकत नाही. बरोबर. आपल्या गोष्टीची, आपल्या माणसाची जाणीव होणं म्हणजेच माणसाचा जन्म आहे. ज्याला जाणीव नाही ना, तो माणसाचा जन्म नाही. बरोबर आहे. जो पैशाच्या पाठीमागे धावलाय ना, त्याला नातं गोतं कळत नाही. कामाची जाणीव पाहिजे. कामाची जाणीव. आज तुम्हाला नोकरीला जाऊन समजा तिथं पगार कमवून त्या पगाराच्या जवळ ही यंत्रणा लावता आली नसती का? कधीच होत नाही. कारण की जरी मी जॉबला गेलो तरी 10-15 हजारामध्ये एवढं माझे एक आयुष्य माझं पूर्ण केलं तर मी तेवढं कमवू शकत नाही. तेवढं फिक्स होतं? एवढं फिक्स. पण दुसऱ्याचं चाकर बनवून राहण्यापेक्षा स्वतःचं मालक स्वतः झालं तरी. बरं, स्वतः आज कोटी रुपयाचा चाकर होण्यापेक्षा आज 1000 रुपयामध्येच मालक व्हा. हो, बरोबर. आणि सगळ्याला सुखी ठेवून खाऊन पिऊन. आणि आता दुधाचा व्यवसाय चालू केला आहे. जस्ट मागेल 10-15 दिवसात 2 गाई आणल्या घरच्या. ते दुधाचा बघत आपलं खिल्लारचा पण थोडा नाद आहे. हां, 2 गाई आहेत. पण माझा मामांच्या सहवासात असल्यामुळे तो नाद वाढत चाललाय. मामा आहेत. नात्याने मामाच आहेत? नात्याने मामा. मावळबाच्या तुम्ही? चांगली गोष्ट आहे. मावळबाच्या खिल्लार शेतकरी शान चॅनलला भेटलेत आणि तुम्ही एम ए झालेला विद्यार्थी आणि त्यानंतर तुम्ही एक रक्ताचं नातं असू नाहीतर खिल्लारचा तुम्हाला लळा असू, आज खिल्लार शेतकरी शान चॅनलपर्यंत पोहोचलात हे तुमचं भाग्य समजतं. कारण मला आज तुमच्यापर्यंत पोचता आलं असतं नसतं सांगता येत नव्हतं. पण आज तुमच्या मामाच्या सोबत किंवा खिल्लारचा थोडाफार लळा लागला म्हणून आज खिल्लार शेतकरी शान चॅनलला तुमचा प्रवेश झाला. एक दिवस तुमचा नक्की असणार आहे खिल्लार शेतकरी शान चॅनलमधून. हा माझा शब्द लक्षात ठेवा, कारण मला असेच विद्यार्थी हवेत. लक्षात आलं? आणि इथून पुढे तुम्ही मला न बोलवता माझी हजेरी असणाऱ्या लक्षात ठेवा कधी. कारण शक्यतो शेतकऱ्याला किती ओरडून सांगितलं, शेतकरी लवकर शाणा होणार नाही, एकमेकाला सांगणार नाही. मात्र आपण सुशिक्षित पिढी ना, ह्या सुशिक्षित पिढीचा किंवा शिक्षणाचा पुढाकार आपण घेतला तरच त्यांना कळणार. आलं लक्षात? त्यामुळे एक तुमचं अभिनंदन करतो, तुमचं कौतुकही करतो.
कारण आज मोठ्या शिक्षण क्षेत्रातून तुम्ही आज तुमची घरची खरी परिस्थिती सांगून आज तुम्ही खिल्लार शेतकरी चॅनलला ओळख दिली, त्याबद्दल तुमचा मनापासून आभार आहे। कारण मी कसं घरचं सांगू असं म्हणत असतो, तुम्ही सांगितलं म्हणून आज माझं अंतकरण हालणार आहे उद्या तुमच्या घरी येण्याचं। तुम्ही जर सांगितलं नसतं तर काय अशीच फिरत आली असतील, मला काय घेणं देणं आहे, हे वाक्य तोंडात माझ्या डोक्यात राहिलं असतं। बरोबर, ठीक आहे। खिलार संगोपनाला हार्दिक शुभेच्छा इथून पुढं, आणि तुमची सुरुवात झाली त्याच्यामुळं लई डिटेलमध्ये मी बाकीच्या गोष्टी काही घेत नाही। ज्या दिवशी तुम्हाला माझ्याकडनं फोन येईल किंवा मी अचानक येऊ शकतो कधीही त्या ठिकाणी, किंवा ह्यांना कल्पना देईल, तर त्या ठिकाणी तुमचं व्यवस्थित तुमचं प्लॅनिंग तुम्हाला सांगितलं जाईल, किंवा तुमचं प्लॅनिंग मला सांगा, आणि त्यानंतर एकमेकाच्या विचारानं तोडगा काढून तुमची सिस्टीम एकदा फिक्स खिल्लारची बसवायची, परत त्या गायींचं डोक्यातनं काढून टाकायचं। ओके, थँक्यू, धन्यवाद। थँक्यू।